सुभाष कुकिंग स्टॉपमध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण इन्स्टंट पोहा रवा ढोकळा बनवणार आहे, तोही केक टिनमध्ये। या ठिकाणी मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत। हे कांदा पोहे आहेत, ज्याला आपण जाड पोहे असे म्हणतो। ते आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। एका भांड्यामध्ये घालून 2 ते 3 वेळा आपण यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर हे पोहे आपण धुवून घ्यायचे आहेत। पोहे धुवून घेतलेले आहेत, यामध्ये आता आपल्याला थोडेसे पाणी घालून 10 मिनटं हे पोहे ठेवून द्यायचे आहेत। पोहे आपल्याला थोड्या वेळ भिजत ठेवायचे आहेत। 10 मिनटं हे आपण झाकून ठेवून देणार आहे। इथे मी एक बाऊल घेतलेला आहे। या बाऊलमध्ये आपल्याला 1 वाटी दही घ्यायची आहे। दही हे आपण थोडेसे आंबट घेतलेले आहे। यामध्ये आपल्याला 1/2 वाटी पाणी पण घालायचे आहे। सर्वप्रथम आपण दही फेटून घेऊयात। दही चांगले फेटून मग यामध्ये आपण 1/2 वाटी पाणी घालणार आहे। 1/2 वाटी पाणी आपण यामध्ये घालू। अर्धी वाटी पाणी यामध्ये घालून परत आपण दही फेटून घेणार आहे। आपण नेहमी रव्याचा ढोकळा बनवतो, पण त्यामध्ये जर आपण पोहे घातले तर ढोकळा खूप छान आणि हलका बनतो, ते आज आपण बघणार आहे। यामध्ये आता आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे। हा नॉर्मल रवा आहे, मी तो चाळून घेतलेला आहे, तो यामध्ये आपण घालूयात। चांगला मिक्स करून घेऊयात। हे मिश्रण आत्ता जरी पातळ वाटत असले तर थोड्या वेळाने ते घट्ट होते। आता हे मिश्रण आपण 20 मिनटे ठेवून देणार आहे। यामध्ये आपल्याला आणखीन एक घटक घालायचा आहे। पोह्यांना 10 मिनटे झालेली आहेत भिजवून, आता मिक्सरमधून आपण हे पोहे काढून घेणार आहे। थोडेसे पाणी आपण यामध्ये ठेवायचे आहे आणि अगदी बारीक अशी पेस्ट आपण बनवणार आहे। पेस्ट अगदी बारीक असावी। थोडेसे पाणी घालून मी पेस्ट बारीक करणार आहे। तुम्ही बघू शकता पोहे आता चांगले बारीक झालेले आहेत, ते आपण ठेवून द्यायचे आहेत। इथे मी केक टिन घेतलेला आहे। यामध्ये आपण ढोकळा तयार करणार आहे। याला आपण थोडेसे तेल लावून घेऊयात। यासाठी आपण कोणतेही भांडे वापरू शकतो, स्टीलचे भांडे सुद्धा चालते। पोहे आपण जे बारीक केलेले होते ते आपण या रव्याच्या मिश्रणामध्ये घालणार आहे। 5 मिनटे झालेली होती, अजूनही 15 मिनटं आपण हे मिश्रण ठेवून देणार आहे। पोहे यामध्ये घालून चांगल्या प्रकारे ते ढवळून घ्यायचे आहेत। पोहे त्यात चांगले मिक्स झाले पाहिजेत, गाठ राहता कामा नये। स्मूथ अशी पेस्ट होईपर्यंत चांगल्या प्रकारे ते आपण हलवून घ्यायचे आहे। त्यानंतर हे मिश्रण आपण 15 मिनिटे ठेवून देणार आहे। पंधरा मिनिटानंतर आपण याचा ढोकळा बनवणार आहे। 15 मिनिटे झालेली आहेत, अशा प्रकारे ते आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। गरज जर वाटली तर यामध्ये आपण थोडेसे पाणीसुद्धा घालणार आहे। मी दाखवत आहे अशा प्रकारे, तुम्ही बघू शकता यामध्ये आत्ताच फेस येत आहे। पोह्यामुळे ढोकळा हलका होतो। यामध्ये आपण थोडेसे पाणी घालूयात, जेणेकरून त्याची एक छान स्मूथ पेस्ट तयार होईल। मी दाखवत आहे या प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। मिश्रण आता चांगले तयार झालेले आहे। ढोकळ्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेले आहे। या पॅनमध्ये आपल्याला थोडेसे पाणी घालायचे आहे। तुम्ही याऐवजी कुकरलासुद्धा हा ढोकळा लावू शकता, पण मी ते पॅनमध्ये दाखवणार आहे। त्यामध्ये मी स्टँड ठेवले। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचे आहे। मीठ चांगले मिक्स करून घेऊयात। तुम्ही बघू शकता पिठामध्ये आता अजिबात गाठी राहिलेल्या नाही आहेत,
त्यामुळे पोहे मिक्सरला लावत असताना अगदी पातळ अशी त्याची पेस्ट करायची आहे आणि रव्याच्या मिश्रणाबरोबर पोहे चांगले फेटून घ्यायचे आहेत. बुडबुडे आलेले आपण बघतो आहे, याचा अर्थ पीठ चांगले तयार झालेले आहे. आता यामध्ये शेवटची स्टेप आपण करायची आहे. यामध्ये आता आपल्याला एक चमचा तेल घालायचे आहे. तेल चांगले मिक्स करून घेऊया. यामध्ये आता थोडीशी वेगळी चव येण्यासाठी आपण साखर घालणार आहे. अगदी चिमटभर साखर यामध्ये आपण घातलेली आहे. साखर विरघळवून घ्यायची आहे आपल्याला. एकसारखं एकाच बाजूने मी हलवत आहे, त्याच पद्धतीने आपल्याला हलवायचं आहे. जेवढे जास्त आपण हलवू तेवढा ढोकळा आपला जास्त फुगणार आहे. यामध्ये आता आपल्याला इनो घालायचा आहे. पाव चमचा इनो यामध्ये मी घालणार आहे. इनोचे प्रमाण हे आपल्याला कमीच ठेवायचे आहे. अगदी पाव चमचाच इनो यामध्ये आपण घालणार आहे. इनो चांगला मिक्स करून घेऊ. मिक्स करत असताना तो हळूहळू मिक्स करायचा आहे. ही पेस्ट आता थोडीशी पातळ वाटत असली तरी याचा ढोकळा खूप छान होतो. इनो मिक्स झालेला आहे, आता आपण तो चांगला फेटून घ्यायचा आहे. आता केक टिनला आपण तेल लावून घेतलेले होते त्यामध्ये हे मिश्रण आपण घालायचे आहे. पोह्यामुळे ढोकळा खूप छान स्पॉन्जी आणि जाळीदार होतो. केक टिनमध्ये आपण ढोकळ्याचे पीठ घातलेले आहे. इथे मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेले होते त्यामध्ये आपण ढोकळा ठेवलेला आहे. 10 मिनिटांनी आपण चेक करूयात. हाताला थोडासा ढोकळा चिकटलेला आहे. सुरी मधोमध घालून आपण चेक करूया. थोडासा ढोकळा आपला हा तयार व्हायचा राहिलेला आहे. अजून 5 मिनिटे आपण याला वाफ देणार आहे. 5 मिनिटानंतर हा ढोकळा आपण थंड करून घेतलेला आहे. कडा त्याच्या सोडवून घ्यायचा आहे. आता जरी हा चिकट वाटत असला तरी गार झाल्यानंतर हा ढोकळा सहज निघतो. टीन गार झालेली आहे, तुम्ही बघू शकता चारी बाजूनी ढोकळा निघालेला आहे. हा आता आपण डिशमध्ये काढून घेऊ. तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे आणि स्पॉन्जीसुद्धा झालेला आहे. यामध्ये आपण जाड पोहे घातलेले आहेत जे आपण कांदा पोहे म्हणून वापरतो. असे हे पोहे आपण यामध्ये घातलेले आहेत आणि हा इन्स्टंट ढोकळा आहे. आपल्याला कोणताही पदार्थ भिजत ठेवायचा नाही आहे. फक्त 20 मिनिटांमध्ये हा ढोकळा आपला तयार होतो. आपण हा कट करून बघू. यामध्ये आपण इनो वापरलेले आहे. जर इनो वापरायचे नसेल तर त्याऐवजी तुम्ही 1/2 चमचा आपल्याला बेकिंग सोडा वापरायचा आहे. बेकिंग सोड्यानेसुद्धा ढोकळा छान होतो. यामध्ये आपण दहीसुद्धा वापरलेले आहे आणि पोहेसुद्धा वापरलेले आहेत, त्यामुळे ढोकळा हा खूप जाळीदार आणि हलका झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता खूप स्पॉन्जी आणि हलका असा हा ढोकळा तयार झालेला आहे. यावरती आपल्याला फोडणी घालायची आहे. इथे मी फोडणीमध्ये हळद घातलेली आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हळद न घालता पांढरी फोडणी यावरती घातली तरीही चालेल. यावरती आपण ओले खोबरे आणि कोथिंबीरसुद्धा घालू शकतो. जर ढोकळा बनवत असताना तो थोडासा कोरडा झाला तर यामध्ये मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. यावरती आपल्याला साखरेचे पाणी घालायचे आहे. हा ढोकळा आपण
कढईमध्ये बनवलेला आहे, याऐवजी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हा ढोकळा बनवू शकता आणि अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये हा ढोकळा तयार होतो। यामध्ये आपण काही घटक घातलेले आहेत जसे तेल किंवा साखर, यामुळे या ढोकळ्याची चव खूप छान लागते। तर नक्की ट्राय करा रवा पोहा ढोकळा माझ्या पद्धतीने। माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। माझी रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा।